तुम्ही आधी भी एकदा असं चुकीचं काम केलं आहे, तेव्हा तुम्हाला समजवायचा लय प्रयत्न केला होता आणि तुम्ही समजलं भी होता, पण माहित नाही तुम्ही दर वेळेला असं का बोलता, असं का विचार करता। भीम, ज्यादा शहाणपणा नको करूस। तुला काय वाटत, या सगळ्या जगात सगळ्यात जास्त तुलाच कळत, बाकी सगळे चुकीचे आहेत। शेवटचे एकदाच सांगतो, संपूर्ण आयुष्यभर तुझ्या बहिणीला इथंच ठेव। जशी आत्या लग्नानंतर इथंच राहिली ना, तुझी बहीण सुद्धा इथंच राहील। थांबा जरा, थांबा, अवासन करू। हे बघा, एक एक मुलगी आपल्या आई बापाच्या घरला आयुष्य नाही काढू शकत। तुम्ही समजावा नाही हसनी। हे बघा जावई बापू, माझ्याकडे मार्ग नव्हता म्हणून माहेरी राहिली। ही वेगळी गोष्ट आहे की मला इथं काही त्रास नाही आहे, पण प्रत्येक बाईचं आयुष्य तिच्या सासरीच बरं असत। तुम्ही गंगाला घेऊन जावा। गंगा, लवकर माफी माग। आई, म्या काही चुकीचं नाही केलं तर म्या माफी का मागू? गंगा, माफी माग जावई बापूंची। गंगा, आमचं म्हणणं आहे बरोबर चुक काही बी नसत, तू माफी मागून टाक। ही कशाला माफी मागल? भीमरावाने हिला सगळं सांगितलंय की हिने काही चुकीचं केलंच नाही आहे। तस बी या घरातली लोक स्वतःला चुकीचं कुठं समजतात? भीमरावाने एवढं मोठं कांड केलंय, माझ्या नातलगांना तुरुंगात डांबलंय। बाळा आणि आनंदी एक रात्री माझ्या तोंडात कपडा घालून मला तिथे खाटाला बांधलं। सगळ्यांनी बघितलं तरी सुद्धा त्या चुकीचे नाही आहेत। पण ही गोष्ट मला ठाऊ नव्हती की आनंददादा आणि बाळादादांना तुम्हाला बांधलं होत। बर झालं आनंददादा तू आलास। आनंददादा, भाऊजींची माफी माग, कारण तू जे पण केलंयस त्यांच्या बरोबर चुकीच केलंयस। मला माफ करा भाऊजी, आणि भाऊजी बाळादादा आला की त्याला बी सांगन तुमची माफी मागायला। वय, फक्त तुम्ही तुमचा राग थुकून टाका। असं माफी मागून काय बी होणार नाही, हे सगळं तुम्हा लोकांचं नाटक आहे। अहो नाही नाही, इकडे कोणी नाटक नाही करत आहे। आमस्ती खरंच खूप वाईट वाटलंय। तुमच्या संगत जे भी काय झालं ते चुकीचं होत, नाही व्हायला पाहिजे होत। त्या दिवस बी मी हात जोडून माफी मागितली होती तुमची, पण तुम्ही बरोबर बोलताय, बरोबर हात। ज्यांनी समज केलं आहे त्यांनी तुमची माफी मागा पाहिजे, तर माझी मुलं माफी मागतील तुमची, नाक घासून घासून माफी मागतील। आनंद, बाळा कुठं आहे? आजपासून हा बी आपल्या सोबत बाजा वाजवणार। बाजा वाजवणार? अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? हा हाय मोठ्या जातीचा। आणि आपण त्याचा असं आहे की या सगळ्या गोष्टी भीमराव बाळदादा सगळे मिळून मला समजावत होते। काही नवीन गोष्ट सांगायची असेल तर सांगा, नाहीतर मला पण तुमच्या सोबत ठेवून बाजा वाजवायला शिकवा। अरे पाप करून घेशील का? बाळानं आणि भीमानं जे काही समजविलं तेच आम्ही समजवतोय। अरे तुझा बा ऐकल ना तर आम्हा समदेसनी मारून टाकल, आणि आम्हा समदेसनी मरायचं नाही, म्हणून हात जोडून सांगतोय
की तू इथनं जा आणि दुसरं काहीतरी काम शोध. नाही आम्ही तुला आमच्याजवळ ठेवू शकत आणि नाही तुला बाजा वाजवाय शिकवू शकत. तुम्ही जा बाबा इथनं. माझे बाबा काही नाही करणार, मी तुम्हाला खात्री देतो. ध्रुव, यांना काय म्हणायचंय ते समजून घे. तू नेहमीच तर यांच्यासोबत राहू नाही शकणार आणि हे तुला बी चांगलंच माहितीये ना की तुझ्या बाबांची ओळख केवढी आहे ते. म्हणून आता चलतो इथनं. खूपच छान झालं की तुम्ही लोकांनी माझ्या मुलाला आता तुमच्यासोबत सामील नाही केलं आणि या मोबदल्यात मी तुम्हाला काही पैसे देईन. लक्ष असू द्या. तुमची मुलं माझं घर नाही सांभाळणार, माझं घर तुमची मुलगीच सांभाळल. त्यामुळे तुमच्या मुलांच्या माफीने मला काय बी फरक पडत नाही. पण या लोकांच्या संगतीमुळं हिला एवढी अक्कल आली या कि हिला आपल्या नवऱ्याची माफी मागायला बी लाज वाटती या. तुम्ही चुकीच आहात आणि गंगाताई बरोबर आहे, तर कशा पाय माफी मागल ती. हा तुमचा भीमराव आहे ना, एक दिवस तुमच्या घराची वाट लावल, प्रत्येक गोष्टीला समजवत राहतो, काय करायला हवं आणि काय करायला नगते. याला आत्ताच्या आता गप्प करा. खरं बोलण्यापासून मला कोणी बी थांबवू शकत नाही. गब्बस की रे भीमा. नाही आई, यासनी वाटत की आम्ही यांच्या आवडीची गोष्ट नाही केली तर आणि यांच्या आवडीचं काम नाही केलं ना तर हे आपल्या ताईला सोडून देतील. हा मग द्या सोडून आमच्या ताईला. भीमा काय बोलतोयस तू. पण भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा, म्या भास्कर रावांच्या वहिनी पाय न्यायाची लढाई लढू शकतो तर म्या माझ्या ताईसाठी बी लढूच शकतो. ठीक आहे मग म्या येतोच. तुम्ही लोक लढत राहा न्यायाची लढाई या भीमरावाच्या भरोश्यावर. नाही असं नका करू, पोरीला सोडून जाऊ नका. तुम्ही तुम्ही थांबा. मला थांबवण्याच्या आधी तुम्ही तुमच्या या महाज्ञानी भीमरावाला समजवा. आओ आओ तुम्ही ऐका तरी. ऐका ना. अरे भीमा तू का समजून घेत नाहीस. जर जावई बापू परत ना आला तर तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अन या समध्यांचं परिणाम ह्यांच्या पोरांवर होईल, त्यांचं बी आयुष्य उद्ध्वस्त होईल र भीमा. अरे कोणीतरी थांबवा बापूस, जा पाळायला घेऊन जा. तुम्ही तो माफी माग त्यांची, काय बी करून त्यासनी परत घेऊन या. झापट दिशी. एक संकट जात नाही तर ताई दुसरं येतो. काय करू तरी काय म्या. ध्रुव, अरे मी काय म्हणतो ऐक तरी. काय ऐकू बाळादादा, आता मला समजवायची काही गरज नाहीये. मी समजलोय की आता मला काय करायचंय. आता तू घरी जा. बाळादादा, बाळादादा. काय झालं बाळादादा? लवकर चल, भाऊजी आलं होतं गंगाताई बरोबर भांडून ते तिला सोडून जात आहेत. चल बाबा. एवढ्या वर्षात मी तुमच्याबद्दल इतकं तर जाणलंच आहे की तुम्ही कसे आहात आणि केव्हा काय करता. काय केलंय मी?
आणि काय जाणतोस तू? बाजावाल्यांच्या इथून येत आहात ना, माझ्या अगोदर तुम्ही तिकडे जाऊन पैसे आणि ताकदीचा मास दाखवून आलात, पण मी ते बाजावालं काम करणार हे नक्की. कारण मी माझ्या मित्र भीम कडून शिकलोय की जे काही मनात ठरवाल ते पूर्ण करा. अच्छा, तर माझं नाव पण सेठ धनसुखलाल आहे. आता मी पण बघतो तू बाजा वाजवायला कसा शिकतोस ते. बाळा, या जन्मातच काय, पुढच्या 7 जन्मापर्यंत ते तुला स्वतःजवळ ठेवणार नाहीत. तस बाबा, तुम्ही हे नाही विचारलत की मी जगात सर्वच कामं सोडून फक्त बाजा वाजवणंच का निवडलं? कारण बाजा वाजवीन तेव्हाच तुमचा अहंकार तुटेल. आणि मी बाजा वाजवणार हे नक्की याच जन्मात. जर तुम्ही आज इथनं गेला ना, तर मला माझ्या गंगाताईची शपथ आहे की ती परत तुमच्या घरला कधीच नाही येणार. आणि मग मी न्यायालयात जाणार आणि खुनाच्या आरोपींची साथ नाही दिल्या कारणानं माझ्या ताईला सोडण्यासाठी मी तुम्हासनी तुरुंगात पाठवीन. म्हणून भाऊजी, मी तुम्हासनी विनंती करतो की या समद्यासनी नग तोडू आणि परत घरला चला. बाळादादा, तू भाऊजीसनी बांधलं होतस म्हणून त्यांची माफी माग. आम्हाला माफ करा, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. आता हे समद विसरून जा आणि घरी चला. मला बी माफ करा भाऊजी. तुम्ही आमचे पाहुणे आहात, या घरचे जावई आहात. मी या घरचा मोठा मुलगा आहे, बाबा बिना आहेत घरला, म्हणून तुम्हाला समजावायची जबाबदारी माझी आहे. माझ्यावर एवढा मोठा कलंक नका बसू देऊ की मी तुम्हाला समजावू नाही शकलो. घरला चला. खुनाच्या आरोपींची साथ नाही दिल्या कारणानं माझ्या ताईला सोडण्यासाठी मी तुम्हासनी तुरुंगात पाठवीन. बाबा, आज एक गोष्ट समजली की खऱ्या लोकांपाय न्याय म्हणजे संतोष आणि चुकीच्या लोकांनी न्याय हे भय असतो. बाबा, जे काय झालं त्यासाठी मी भी दुःखी आहे, पण मी खोटं नाही बोलणार. आनंदी भी आहे, पर आता मला आयुष्यात पुढे जायचंय. पर तसं नाही जसं तुम्हाला हवं होतं, तर अशा प्रकारे जसं भीमने मला समजवलं आहे. मंजुळा, तुला इथे यायची काय गरज होती? कोणी बघितलं तर नाव खराब होईल. समद्यांपासून लपून आले आहे. पर आली तरी कशाला? भीमान सांगितलं की तुमचा आई बाबा दादा तुरुंगात गेले आहेत. मला वाटलं तुम्ही त्रासामध्ये असाल म्हणून तुम्हासनी बघायला आले. मी बरा आहे, परत न गयोस ही चांगली गोष्ट नाही आहे. वय नाही येणार, तुम्ही जेव्हा घरला येता मला तुम्हासनी काहीच बोलता येत नाही, म्हणून इकडे येऊन तुमचा आभार मानायचं होत.
मंजुळा, जावई बापू, हे बघा मी मानते जे झालं ते नाही व्हायला पाहिजे होत. आहो पर आम्ही लोक आमसने बी असं नव्हतं वाटलं की हे समजा असं होईल. आनंदानं लगीन झालं असतं मंजुळेचं, पर नाही झालं. लगीन मोडायचं दुःख दोन्ही कुटुंबासनी आहे, त्रास वैताग दोन्ही बाजूला आहे. तुम्ही समजूतदारात जावय बापू, इसरा समज आणि माझ्या पोरासनी बी माफ करा. हा हा ठीक आहे. आता नातेवाईकांसाठी कोर्ट कचेरी कोण करणार आहे? वहिनी वहिनी, जाहिरीतनं पाणी आणतो त्याच्यात कुत्र मेलंय. नेहमी सारखंच पाणी नाही मिळालं. मेला आहे म्हणजे कुत्र्यानं स्वतः थोडी जाऊन उडी मारली असल. कुणी मोठ्या जातीवाल्याने मारून फेकलं असल हिरीत. नाहीतर हे असं ज्या हिरी आपल्यासाठी आहेत तिथे जनावरं मेलेली कशी काय भेटतात? ते मुद्दामून जनावरांनी मारून हिरीट टाकतात. वाई पोरा, पण यानं त्यांचा काय फायदा होतो? माहित नाही मला. असं वाटतंय आपल्या लोकांचा घसा कोरडा होतो तेव्हा या लोकांची तांत भागत असेल कदाचित. वहिनी, घरात अजिबात पाणी नाही, स्वयंपाक कसा करणार? आजूबाजूला जेवढ्या हिरे आहेत जावय बापू, समजा मोठ्या जातीच्या लोकांच्या आहेत, तिकडे जाऊन पाणी कसं भरणार? आय असं कसं नाही देणार, म्या पाणी घेऊन येतो. आत्या मडक दे. नाही, कुठं बी जाणार नाही. ही समाजाची शिवाशिव सर्वात जास्त पूजा आणि खायापियाच्या गोष्टी मध्ये होती. अरे तुला समजत का नाही र? तुला नाही ठाव भीमा, समज तू नगच आहोस. तर मग ठीक आहे, मी पाणी इचारून मागल आणि कोणतं बी भांडण नाही करणार खरच. आणि जर आता नाही देणार तर असच परत येईन. वहिनी, विश्वास ठेव त्याच्यावर. त्याने सांगितलं ना नाही वाद घालणार, मग नाही घालणार. नाही आत्या, भीमाचा काय भरोसा नाही आहे. यो जाऊन तिकडे काहीतरी गोंधळ घालणार, मी जाऊन बघून येते. लोकांसाठी ती विहीर आहे ना, तिथे जाऊन पाणी घे. इथे का आलास? पण त्यात तर कुत्र पडून मेलं आहे, म्हणूनच तर इथं आलोय. सांगितलं ना भीम, नाही मिळणार पाणी. जा, पाण्याशिवाय मरा.